तुम्ही जर तुमचा मुलगा 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि त्याच्या हातात वाहन देत असाल तर ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. महागातच नाही तर चांगलंच महागात यासाठी म्हणतोय की यापूर्वी जो 5,000 दंड होता त्या ठिकाणी आता 25,000 रुपयाचा दंड भरावा लागेल. शिवाय शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत परिवहन विभागाचे ढाके सर आहे. सर, लहान मुलांनी वाहन चालवताना बेदारकपणे चालवणे यासाठी काय नियम नवीन जे आहे परिपत्र काढण्यात आलेलं आहे? माननीय परिवहन आयुक्त आहे महाराष्ट्र यांनी याबाबत दिनांक 16 जून 2023 रोजी या संदर्भातील एक परिपत्रक जारी केलेलं आहे. मोटार वाहन कायदा 1988 कलम 199 मध्ये याबाबत तरतूद आहे. तर जी मुलं म्हणजे मुलं 18 वर्षापेक्षा कमी वयामध्ये वाहन चालवतील तर त्यांचे जे पालक असतील किंवा जे त्यांच्या जे वाहन चालवत आहेत त्याचे जे वाहन मालक असतील अशा पालकांना किंवा वाहन मालकांना मोटार वाहन कायद्यांतर कलम 199 अ अंतर्गत ₹25,000 इतक्या दंडाची तरतूद आहे. त्याचबरोबर त्यांना 3 वर्षांपर्यंत इतका असेल इतका तुरुंगवासाची देखील तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तर त्याचबरोबर ही जी मुलं आहेत जी 18 वर्षापेक्षा कमी असता वयाची असताना वाहन चालवताना साप पकडली जातील तर त्यांना वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा वाहन चालवण्याचा जो परवाना आहे तो यापुढे दिला जाणार नाही. मी आपल्यामार्फत सर्व पालकांना असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या पाल्याचा जीव महत्वाचा आहे त्याचबरोबर रस्त्यावरती जे इतर लोक चालतात त्यांचा जीव महत्वाचा आहे याचं भान ठेवून आपल्या पाल्यांना वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तसेच त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाना जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत त्याच्या ताब्यात कुठल्याही स्वरूपाचं मोटरसायकल किंवा अन्य प्रकारचं कुठलंही दुचाकी चारचाकी कुठल्याही प्रकारचं वाहन त्याच्या ताब्यात देऊ नये. सर, ज्या पद्धतीने आता पाहतोय आपण शाळा शिक्षण आणि या सगळ्या ट्युशन क्लासेसच्या साठी मुलांना खरं तर वाहन दिलं जाते शिक्षणासोबत कुठेतरी त्यांना सोयीचं व्हावं मात्र हे सोयीचं जीवघेणं ठरतंय. बरोबर आहे ना. त्यासाठीच आपण ह्या जे कायद्यातील कलम आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहोत. पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्या म्हणजे पाल्याची जी काही व्यवस्था आहे ती दुसऱ्या कुठल्याही मार्गाने म्हणजे त्याला इच्छितस्थळी सोडण्याची शाळेत कॉलेजमध्ये जाण्याची ही दुसऱ्या पर्यायी मार्गाने करावी परंतु त्याला ताब्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय किंवा आणि तसेच त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन्स जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत वाहन देऊ नये. यापूर्वी सुद्धा ह्या कायद्यामध्ये होता त्याची तरतूद होती पण त्यावर दंड आकारला जात नव्हता. आता शहरात कशा पद्धतीने याची कडक अंमलबजावणी होईल? निश्चितपणे आपण यापुढे याच्याबाबत जी कडक मोहीम राबवणार आहोत आणि जे कोणी आढळतील त्यांच्यावरती या कलमाच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई केली जाईल. नक्कीच. नागपूर शहरामध्ये यानंतर आता ही जी मोहीम आहे ती कडकरित्या राबवल्या जाणार आहे आणि जर का कोणी पाल्य जर 18 वर्षापेक्षा कमी असेल त्याच्याकडे परवाना नसेल आणि तो वाहन चालवताना मिळाला तर त्यावर 25,000 रुपयाचा दंड दिला जाईलच. शिवाय शिक्षेची सुद्धा तरतूद आहे त्याचीही कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं आता प्रादेशिक परिवहन विभागानं ठरवलेलं आहे. जी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह पराग ढोबळे नागपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे